किधर देखना, हरीश किधर देखना, किधर देखना, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। भारत के वजीर आजम की कुछ योजनाएं मुझे बहुत पसंद आई, जैसे कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना, स्वच्छ भारत अभियान योजना और घरकुल आवास योजना। पहले हम घरकुल आवास योजना की वजह से हमें बहुत फायदा हुआ। पहले हमारा घर पत्थर का था और अभी हमारा घर पक्का मकान बन गया है। इसलिए मैं मोदी जी का शुक्र अदा करना चाहती हूँ, इसलिए मैंने ये पत्र मोदी जी के लिए लिखा है। मोदी जी उपक्रमात अंतर्गत भाजपा आमदार सुरेश धस अन्ना यांच्या मार्फत नगर पंचायतचे काही पदाधिकाऱ्यांनी मला कार्ड दिले का बा तुम्हाला घरकुल भेटलेलं आहे, तर त्या अर्थे तुम्ही तुमची भावना व्यक्त करा, पत्र लिहा मोदीजींना। तर म्हणलं ठीक आहे मी लिहितो, आणि त्यानंतर मी पत्र घरी आणलं तर माझी मुलगी नाज फातेमा सय्यद ही म्हणली का मी पत्र मी लिहिते, तर मी म्हणलं लिहे, ती म्हणले मी उर्दूत लिहिन, मी म्हणलं चालन कारण भारतात सगळे भाषा आहे त्यामुळे उर्दूत लिहितो काय अडचण नाही। तर मग त्याने उर्दूत त्याचे भावना व्यक्त केले मुलीच्या हिशोबाने, त्याला काय काय आवडलं, ह्या देशाच्या लोकांना मुलींना काय फायदा होतो किंवा गाववाल्याला देशवासियांना काय फायदा होतो, त्यांनी त्याचे भावना त्या पत्रात लिहिले। त्यांनी काय मला सांगितलं नाही काय लिहिलं, तर मी त्याला विचारलं की बा तुला काय आवडलं, तू काय लिहिलं त्या पत्रात उर्दू पत्रात, ती म्हणले मी लिहिलं बेटी बचाओ बेटी पढाओ, म्हणले ही एक चांगली योजना आहे शिक्षणाच्या बाबतीत, दुसरी योजना असं आहे का म्हणले गावातला कचरा पहिला गावातच राहायचं, आता गावातला कचरा नगरपंचायत अंतर्गत गावाच्या बाहेर चाललं आहे, ही स्वच्छता चांगली आहे। आणि दुसरं आहे का आपले पहिले कच्चे घर होते म्हणले पत्र्याचे, आता आपलं पक्का झालं म्हणले स्लॅबचं मकान, त्या हिशोबाने मला आवडलं मी त्या पत्रात लिहिलं म्हणले। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।